बुधवार को मुंबई में भाजपा की ओर से ओबीसी राज के आरक्षण की मांग को लेकर मंत्रालय पर मोर्चा निकाला गया था इस मोर्चा में मीडिया से बात करते हुए भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल ने राष्ट्रवादी कांग्रेस के सांसद सुप्रिया सूले पर टिप्पणी की थी इस टिप्पणी फिर एक बार महाराष्ट्र में भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी संघर्ष दिखाई दे रहा है गुरुवार को शहर में राष्ट्रवादी कांग्रेस नागपुर शहर की ओर से चंद्रकांत दादा पाटिल विधान का निषेध किया गया राष्ट्रवादी की ओर से पाटिल की शव यात्रा निकाल कर पुतले का दहन किया गया है आमच्या सुप्रियाताई सुळे ज्या आमच्या पक्षाच्या खासदार आहेत त्यांच्याबद्दल अतिशय अपमानजनक असे वक्तव्य हे भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेले आहेत त्यांना ह्या गोष्टीचं भान असायला पाहिजे की पहिल्यांदा सर्वप्रथम ते एका महिलेबद्दल बोलत आहेत आणि सात वेळा आता संसद पटलू राहिलेल्या आहेत सांसदमध्ये तर नक्कीच कुठल्या महिलेबद्दल आपण आणि कशा पद्धतीने बोलत आहोत याचा भान त्यांना असायला पाहिजे तुम्ही एका महिलेला म्हणता तुम्ही मसनात जा घरी बसून स्वयंपाक करा राजकारण तुम्ही बघता अरे राजकारण तुम्ही करत आहे आणि महिला त्यांचं महिला तुमच्यापेक्षा कुठे कमी आहे हे, हे त्यांनी पण समजायला पाहिजे महिला आज कुठे पण कमी नाही आहेत आमच्या सुप्रियाताई घरही सांभाळतात संपूर्ण देशामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ते राजकारण करत आहेत त्या पक्षाचं नाव आणि राष्ट्रवादीचं नाव खूप चांगल्या पद्धतीने समोर घेऊन जात आहेत आणि त्यांचाच आदर्श घेऊन आम्ही सर्व युवती महाराष्ट्र प्रदेशमध्ये काम करत आहोत आणि नक्कीच आमच्या नेत्यांबद्दल कुणीही असं बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही या सर्व वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आज एकाच दिवशी आम्ही चंद्रकांत पाटील यांचा जाहीर निषेध करतो